आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आणि सिद्धापत्रिका धारकांसाठी म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत. तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आजच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी महत्वाचे असलेले शासकीय पत्र म्हणजे आधार कार्ड होय. बँकेत खाते उघडणे, मालमत्ता खरेदी विक्री, पासपोर्ट, सिम कार्ड घेण्याकरिता विविध सरकारी योजनांचा व अनुदानाचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्ड महत्वाचे दस्तावेज आहे. एकूणच काय तर आजच्या काळात कोणत्याही कामासाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. आधारची गरज लक्षात घेऊन UIDAI ने लोकांना आपले आधार कार्ड नेहमी अपडेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे. देशातील सर्व आधार कार्ड धारकांना UIDAI ने सांगितले की आता तुम्हाला सर्व सरकारी व गैर सरकारी योजनांचा, अनुदानाचा म्हणजे सबसिडीचा व इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या आधार कार्ड मध्ये नेहमी या दोन माहिती अपडेट असायलाच पाहिजेत. या माहिती अपडेट नसल्या तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळू शकणार नाही. आधार कार्ड मध्ये POI आणि POA संबंधी सर्व तपशील नेहमी अद्यावत ठेवा, म्हणजेच अपडेट ठेवा. ही माहिती अपडेट असल्यास तुम्हाला 1700 पेक्षा अधिक विविध सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ घेता येईल असे केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हटले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. दुसरे महत्वाचे म्हणजे सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी POI आणि POA अपडेट करणे बंधनकारक आहे. POI म्हणजेच ओळखीचा पुरावा आणि POA म्हणजेच पत्त्याचा पुरावा होय. अशातच देशातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया कडून एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे. जनतेच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यासोबतच सर्वसामान्य जनता, वंचित गरिबांना कमी किमतीत किंवा मोफत रेशन देण्यासाठी सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहे. दरम्यान रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. अशातच आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे UIDAI ने एक मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशनचे धान्य घेताना सिद्धापत्रिका धारकांना रेशन कार्ड द्यावे लागत होते, परंतु आता याची आवश्यकता राहणार नाही. कारण देशात आधार जारी करणारी सरकारी संस्था म्हणजेच UIDAI ने सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार्ड द्वारे रेशन धान्य घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. केंद्र सरकारची आधार बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अलीकडेच मंगळवार 17 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून सांगितले आहे की रेशन कार्ड धारक आता आधार कार्डच्या माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील. पण यासाठी महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.